नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट। मित्रांनो बघा, पीएसआय मेन्स 2020 चा जो रिझल्ट आहे तो ऑलरेडी लागलेला आहे। मी तुम्हाला त्याविषयी व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट दिलेली होती। तर 2020 साठी एसटीआय आणि एएसओ याची प्रोविजनल लिस्ट आयोगाने आज पब्लिश केलेली आहे। तसेच सर्वांचे मार्क्स देखील आता आपल्याला दिसणार आहेत, म्हणजे जनरल मेरिट लिस्ट देखील आयोगाने पब्लिश केलेली आहे। सो त्याचविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, जेव्हा आपण ही जनरल मेरिट लिस्ट बघत आहोत एएसओची, ही बघा असिस्टंट सेक्शन ऑफिसरची एएसओची जनरल मेरिट लिस्ट आहे, यामध्ये सावंत निलेश लक्ष्मण। तर मित्रांनो, एएसओ मेन्स 2020 च्या एक्झाममध्ये टॉपर जर कॅन्डिडेट तुम्ही बघितला तर सावंत निलेश लक्ष्मण हे सर आहेत, यांना एकूण 319 गुण मिळालेले आहेत 400 पैकी। मित्रांनो, गुण जे आहेत ते खूप चांगले मिळालेले आहेत, म्हणूनच त्यांची रँक 1 आहे। ओके, सो रँक 1 आहे त्यांची आपल्या महाराष्ट्रामध्ये एएसओ 2020 साठीची। सो लवकरच आपण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया, त्यांची स्ट्रॅटेजी वगैरे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल। परंतु त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील, सो मी ते लवकरच करेन। बघा, पेपर 1 चे मार्क्स त्यांना 158.50 आहे आणि पेपर 2 चे मार्क्स त्यांना 160.50 आहे। मित्रांनो, 2020 चे जे पेपर्स होते तुमचे, ते प्रत्येक पेपर 200 गुणांचा होता, म्हणून तुमची मेन्स जी आहे ती 400 गुणांची झालेली होती। त्या 400 पैकी यांना 319 मिळालेले आहे। त्यानंतर सेकंड टॉपर हे देखील मेल कॅन्डिडेट आहे, बहेती अमोल ओमप्रकाश असं त्यांचं नाव आहे, यांना 317 गुण मिळालेले आहे। सो हे काही लिस्ट आहे, यामध्ये सर्वांचे मार्क्स, म्हणजे जितक्या कॅन्डिडेट्सने मेन्स दिलेली होती त्यांचे सर्वांचे मार्क्स आहेत। आणि दुसरी लिस्ट आहे ज्यामध्ये सिलेक्शन झालेल्या 68 कॅन्डिडेट्सचे मार्क्स आपल्याला दिलेले आहे, म्हणजे यातील पहिले जे 68 असतील कॅटेगरी वाईज ते त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। सो एएसओच्या एकूण 2020 साठीच्या ज्या जागा होत्या मित्रांनो, त्या 68 होत्या, त्यामुळे हे सिलेक्शन झालेले 68 कॅन्डिडेटचे नाव इथे आहेत। ओके, सो बघा, ही प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आहे, म्हणजे यातील जर काही कॅन्डिडेटने ऑप्टिंग आउट निवडलं तर जे वेटिंग लिस्टमध्ये असतील किंवा जे या मेरिट लिस्टमध्ये असतील, ज्यांना मार्क्स असतील व्यवस्थित, तर ते या लिस्टमध्ये आणले जातील, तेव्हा तुमची फायनल लिस्ट येणार असते। परंतु आता हीच तुम्ही फायनल मानू शकता, कारण शक्यतो कोणी ऑप्टिंग आउट करणार नाही, आणि केलं जरी तरी 1-2 यामध्ये थोडासा डिफरन्स होऊ शकतो, कारण पोस्ट ही प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे। परंतु यातीलच जर कॅन्डिडेट काही एसटीआय इच्छुक असतील आणि ते तिथे देखील त्यांचं नाव असेल, तर त्यावेळेस ते ऑप्टिंग आउट करू शकतात। त्यानंतर आता आपण एएसओचा तर बघितला, आता एसटीआयचा देखील सेम रिझल्ट आलेला आहे याच वर्षासाठीचा। सो बघा, एसटीआय एकूण 89 जागा होत्या आणि त्यासाठी मेरिट लिस्ट तुम्ही इथे बघू शकता। तर एसटीआय 2020 टॉपर जे आहेत ते आहे पचंग्रीकर शुभम प्रतापराव, हे आहेत, यांना मित्रांनो 306 गुण मिळालेले आहेत, म्हणजे पेपर 1 चे 148 आणि पेपर 2 चे 157 गुण मिळालेले आहेत। सो असे त्यांचे 306 टोटल झालेले आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये रँक 1 आहेत एसटीआयसाठी 2020 च्या। सो आता हीच तुम्ही इथे नाव वगैरे बघू शकतात, कस्तुरी योगिनाथ अमोघसिद यांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे रँक 2 ने, 304 गुण त्यांना आहेत। त्यानंतर अशा प्रकारे गुण कमी होत आहेत। आणि जर आपण इथे फिमेल कॅन्डिडेट बघितली, सो आपण फिमेल इथे बघूया, एसटीआय फिमेल बघा, मचे प्रिया भरत या मॅडम आहेत आणि त्यांना 291 गुण मिळालेले आहेत। सो अशा प्रकारे ह्या काही लिस्ट आहेत आणि एसटीआयची तुम्ही सिलेक्शन लिस्ट, प्रोविजन सिलेक्शन लिस्ट इथे बघू शकतात। 89 जागा एसटीआयच्या होत्या आणि त्यातील 89 कॅन्डिडेटची इथे सिलेक्शन झालेलं आहे अशी आपल्याला लिस्ट मिळालेली आहे। सो मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याच रिझल्टविषयी अपडेट द्यायची होती। मी या सर्व PDFs ज्या आहेत त्या वेल ऑर्गनाइज फॉर्ममध्ये देऊन देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून वाचू शकतात। यामध्ये जे काही कॅन्डिडेट सिलेक्ट झाले तर त्या सर्व कॅन्डिडेटना MPSC पॉईंटकडून कॉंग्रॅच्युलेशन, आणि तुमच्यापैकी जर कोणी व्हिडिओ बघत असेल, तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा असेल, आपल्या चॅनलवरती तुम्हाला रिप्रेझेंट व्हायचं असेल किंवा यायचं असेल, सो तुम्ही मला माझ्या Telegram ID वरती, पर्सनल Telegram ID मी तुम्हाला इथे नोट डाऊन करतो आहे, सो MPSC_.755 या Telegram ID वरती मला मेसेज करायचा आहे की आम्ही या लिस्टमध्ये आहोत, आपण तुमची स्ट्रॅटेजी वगैरे घेण्याचा किंवा ॲटलिस्ट बुक लिस्ट तरी घेण्याचा आपण प्रयत्न करून सर्वांना त्याचा फायदा करून देऊया। सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।